स्मृती चित्रे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत. गुकारश्चांधकारस्तु रुकारस्तन्निरोधकृत अंधकार विनाशित्वात गुरुरित्यभिधीयते. गुरु मधल्या पहिल्या अक्षराचा अर्थ अंधकार म्हणजेच अज्ञानाचा अंधकार. दुसरं अक्षर रु म्हणजेच अज्ञानाचा अंधकार दूर करणारा प्रकाश किंवा तेज. म्हणजेच अज्ञान रूपी अंधकार दूर करून तेजाचा मार्ग दाखवणारा तो गुरु. गु म्हणजे गुणातीत आणि रु म्हणजे रूपातीत. गुण आणि रूप यांचं मिलन म्हणजेच गुरु. यस्य स्मरण मात्रेण ज्ञानम उत्पद्यते स्वयं सह एव सर्व संपत्तीही तस्मात पूजयेत गुरु. म्हणून गुरुस्मरण आणि गुरुवंदन आपण गुरुवंदना स्मृतीचित्रे या कार्यक्रमातून करत आहोत. जय शंकरा झाले युवती मना हरी मेरो हरी हरा चंद्रिका ही जणू ह्या गाण्यांचे सूर कानावर पडताच आपलं मन भूतकाळात कधी विहार करू लागतं हे आपल्यालाही कळत नाही. प्रसिद्ध गायक बाल कलाकार म्हणून गाजलेले सिनेमा नट रंगमंच गाजवणारे संगीत व गद्य नाटकातले प्रसिद्ध नट संगीत दिग्दर्शक उत्तम तबलावादक उत्तम गुरु अशा शब्दांनी ज्यांचं वर्णन करता येईल असे गुरु संगीतभूषण संगीत चुडामणी कैलासवासी पंडित राम मराठे यांची स्मृतीचित्रे आपण आजपासून सुरू करत आहोत. 23 ऑक्टोबर 1924 ह्या दिवशी नाद ब्रह्माचा वरदहस्त शिरावर घेऊनच मराठे कुटुंबात एका रामाचा जन्म झाला आणि ह्या रामाने श्रोत्यांच्या मनावर आजन्म राज्य केलं. पुण्याच्या भावे स्कूलमध्ये रामभाऊंचं शालेय शिक्षण सुरू झालं. रामभाऊंच्या थोरल्या काकांना संगीत नाटकाची तर धाकट्या काकांना गद्य नाटकाची आवड होती. थोरल्या काकांना संगीत नाटकांची आवड असल्यामुळे ते भाऊराव कोल्हटकर आणि बालगंधर्व यांची नाटकं बघायला जात असत. त्यांच्यामुळेच रामभाऊंनाही नाटकांना जायची संधी मिळायची. अशा रीतीने रामभाऊंचा नाट्य जगताशी अगदी लहानपणीच परिचय झाला. पुढे भविष्यात आपणही नट होऊ रंगमंचाशी आपला घनिष्ठ संबंध येईल अशी त्यावेळी त्यांनाही जरा सुद्धा कल्पना नव्हती. पण नियतीने तशी व्यवस्थाच केली होती. मी म्हटलं तसं हातात ज्ञानाचा दिवा घेऊन मार्ग दाखवणारे दिग्गज कलाकार गुरु म्हणून त्यांना लाभले. आपल्या पुत्राला भास्करबुवा बखले यांच्या परंपरेतला दैदिप्यमान गायक होशील असा आशीर्वाद देणारे माता पिता लाभले. रामभाऊंनी आपल्या मात्या पित्यांचं व गुरूंचं स्वप्न अक्षरशः सत्यात उतरवलं. रामभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अभिवादन.